गुड आफ्टरनून सर्वांना. मागच्या आठवड्यात 26 आणि 27 मार्चला MBA MMS CET झाली. तर ह्या CET दरम्यान काही विद्यार्थ्यांना टेक्निकल एरर आले, त्यांना परीक्षा व्यवस्थित देता आली नाही. आणि शिवाय काही विद्यार्थी जे PWD म्हणजे दिव्यांग या कॅटेगरीमध्ये येत नसतानासुद्धा त्यांना 150 मिनिटांच्या ऐवजी 180 मिनिटांचा कालावधी पेपरमध्ये मिळाला. तर अशा विद्यार्थ्यांकरिता री एक्झाम घेण्याचा निर्णय CET सेलनं घेतलेला आहे. तर ही री एक्झाम साधारण 27 एप्रिल अशी तारीख आता सध्या डिक्लेअर केली आहे. 27 एप्रिलला ही री एक्झाम होणार आहे, सकाळी 9 ते 11 साडेअकराच्या दरम्यान. त्यासाठी ॲप्लाय करण्याची जी तारीख आहे ती 6 एप्रिल ते 11 एप्रिल हा कालावधी ॲप्लाय करण्यासाठीचा दिलेला आहे. म्हणजे ज्यांना परत री एक्झाम द्यावी लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मेलवरती आणि फोनवरती मेसेजेस CET सेलमार्फत पोहोचवण्यात आले आहेत. आणि याचं नोटिफिकेशन CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीसुद्धा आलेलं आहे की ज्यांनी MBA आणि MMS CET ज्यांची टेक्निकल एररमुळे कंप्लीट झाली नाही किंवा ज्यांना कालावधी वाढवून मिळाला अशांची री एक्झाम CET सेलमार्फत पुन्हा एकदा 27 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. तर त्यासाठी जरूर आठवणीने ज्यांना ज्यांना मेसेजेस आले त्यांनी रिअप्लाय जरूर करावं. 11 एप्रिलपर्यंत रिअप्लाय करण्याची तारीख आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीसुद्धा भेटेल.